आज आपण इस्ट्रोजन डॉमिनन्स या कंडिशन बद्दल बोलूया. सो महिलांच्या शरीरामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन असे प्रमुख दोन हॉर्मोन्स असतात, आणि जर इस्ट्रोजनचं प्रमाण प्रोजेस्टेरॉन पेक्षा अधिक प्रमाणात वाढायला लागलं तर त्या कंडिशनला इस्ट्रोजन डॉमिनन्स असं म्हणतात. तर इस्ट्रोजन डॉमिनन्स होण्यामागचे प्रमुख दोन कारण आहेत. पहिलं आहे लिव्हर प्रॉब्लेम. सो लिव्हरचं काम आहे आपल्या हॉर्मोन्सला बॅलन्स करणं किंवा आपल्या हॉर्मोन्सला फिल्टर आउट करणं. म्हणजे जर काही हॉर्मोन्स एक्सेस प्रमाणात आपल्या शरीरामध्ये बनत असतील तर त्यांना ब्लड मधून फिल्टर करण्याचं काम लिव्हर करत असतं. जर तुमचं लिव्हर व्यवस्थित काम करत नसेल, लिव्हरचे काही आजार असतील, फॅटी लिव्हरचा प्रॉब्लेम असेल, तर हे हॉर्मोन्स फिल्टरेशनचं काम होत नाही. आणि लिव्हर जे दोन हॉर्मोन्सवर नियंत्रण ठेवतं ते म्हणजे इस्ट्रोजन आणि टेस्टोस्टेरॉन. त्यामुळे लिव्हरने जर व्यवस्थित काम केलं नाही तर इस्ट्रोजनचं प्रमाण रक्तामध्ये वाढू शकतं. त्यानंतर दुसरं जे काय आहे म्हणजे झेनो इस्ट्रोजन, म्हणजे वातावरणातील काही गोष्टी, कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स, खाण्यातल्या काही गोष्टी, ह्यामुळे शरीरामध्ये इस्ट्रोजनचं प्रमाण वाढू लागतं. तर वातावरणातील गोष्टी म्हणजे काय, तर प्लास्टिक्स, प्लास्टिक कंटेनर, प्लास्टिकच्या वॉटर बॉटल्स असं जर तुम्ही वापरत असाल तर त्यातलं प्लास्टिक जे आहे ते आपल्या शरीरामध्ये एंटर करतं, ज्याला मायक्रो प्लास्टिक्स म्हणतात. आणि हे मायक्रो प्लास्टिक्स शरीरामध्ये इस्ट्रोजन सारखं काम करतं आणि त्यामुळे इस्ट्रोजन डॉमिनन्सचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यासोबतच काही कॉस्मेटिक किंवा ब्युटी प्रॉडक्ट्स ज्यामध्ये सल्फेट्स, पॅराबेन, थॅलेट्स असे केमिकल्स असतील तर त्यामुळेही इस्ट्रोजन डॉमिनन्सचा प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण ब्युटी प्रॉडक्ट ज्याच्यामध्ये हे केमिकल्स आहेत असे जेव्हाही तुम्ही वापरता तेव्हा स्किन थ्रू ते आपल्या शरीरामध्ये एंटर करतात आणि इस्ट्रोजन सारखे वागायला लागतात, त्यामुळे इस्ट्रोजन डॉमिनन्सचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर काही खाद्य पदार्थ जसे मिल्क किंवा मिल्क प्रॉडक्ट, सोया, शुगर असे जे पदार्थ तुम्ही अतिप्रमाणात घेत असाल तर त्यामुळेही इस्ट्रोजन डॉमिनन्सचा प्रॉब्लेम होऊ शकतो. सो इस्ट्रोजन डॉमिनन्समुळे महिलांच्या शरीरामध्ये जे जे आजार होतात ते म्हणजे पिंपल्स, इरेग्युलर पिरियड्स, त्यानंतर इंटरमिटंट ब्लिडिंग म्हणजे दोन पिरियडच्या मध्ये ब्लिडिंग होणं, त्यासोबतच हेवी ब्लिडिंगचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर इस्ट्रोजन डॉमिनन्समुळे मोठे आजारही होऊ शकतात जसे की एंडोमेट्रियोसिस, फायब्रॉइड, ऍडिनोमायोसिस, ब्रेस्टमध्ये गाठी होणं, असे बरेच मोठे आजार इस्ट्रोजन डॉमिनन्समुळे होऊ शकतात. तर तुम्हालाही इस्ट्रोजन डॉमिनन्सचा त्रास होत असेल किंवा असे काही सिम्पटम्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा.